महिला दिन 8 मार्च हा जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो आणि ह्याच पार्श्वभूमीवर आम्ही कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील तसेच शहरातील काही कर्तृत्ववान महिलांशी त्यांच्या मनातील महिला दिनाच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तर आजच्या या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत माजी जिल्हा परिषद सदस्य सौ अनिताताई चौगुले. अनिताताई चौगुले यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्या एक उत्तम शिक्षिका पण समाजाला काहीतरी देणे लागते या इच्छेने त्यांनी समाजकारणात प्रवेश केला व बघता बघता त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक भरघोस मतांनी जिंकून आल्या आणि त्यानंतर त्यांनी आपल्या मतदारसंघात विकास कामांचा पाऊस पाडला आणि आज त्यांची तालुक्यात एक यशस्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून ओळख आहे. आणि आज आम्ही महिला दिनानिमित्त त्यांच्यासोबत महिला दिनाच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तर कोल्हापूर लाईव्ह कडून ह्या कर्तृत्ववान महिलांना सलाम आणि जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच एक उत्तम शिक्षिका अनिता चौगुले पाटील, तर यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा जीवन परिचय. नमस्कार मॅडम, आमच्या या महिला दिनाच्या विशेष कार्यक्रमात तुमचे स्वागत आहे. सर्वात प्रथम महिला दिनाचे महत्त्व आणि आजची महिला याबद्दल आमच्या माध्यमातून काय सांगाल? मी अनिता चौगुले पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य. गेली 34 वर्ष मी रावसाहेबांना कित्तूरकर ज्युनियर कॉलेजमध्ये एक प्राध्यापिका म्हणून काम करते आहे. तर एकंदरीत जागतिक महिला दिन या विषयावर बोलत असताना मला असं सांगावंसं वाटतं की अगदी या पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये पूर्वीपासूनच महिलांवरती अन्याय होत होता. महिलांना मतदानाचा अधिकारसुद्धा नव्हता. अशा वेळेला गिरणी कामगार महिला या रस्त्यावरती उतरल्या, आपल्या न्याय हक्कासाठी त्यांनी संघर्ष केला आणि त्या लढ्यामध्ये त्या यशस्वी झाल्या. आणि तोच दिवस 1910 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय त्यावेळेला घेतला. अर्थातच जागतिक महिला दिन याची आठवण म्हणून दरवर्षी आपण कोणते ना कोणते तरी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करतच असतो. खरं तर महिलांना ही एक प्रकारची प्रेरणा देण्यासाठीच हा खटाटोप या ठिकाणी चाललेला असतो. तर जागतिक महिला दिनाचं महत्त्व समजून घेऊन खरं तर आजसुद्धा आम्ही सर्व महिलांनी मार्गक्रमण करणं हे गरजेचं असतं. तर आजसुद्धा बरेच या ठिकाणी अन्याय होत असतात, बऱ्याच ठिकाणी अत्याचारही होत असतात. तर आपणसुद्धा या लढ्यासाठी सिद्ध राहिलं पाहिजे. आपल्यावरती होणारा अन्याय कुठंतरी आपण दूर करण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे. त्यासाठी स्वतःच कुठंतरी लढणं गरजेचं असतं. आणि एकंदरीत जागतिक महिला दिनानिमित्त मी एवढं सांगू इच्छिते की त्या काळात कोणत्याही सुविधा नव्हत्या किंवा कोणत्याही प्रकारच्या आधुनिक बाबी त्यावेळेला महिलांकडे नव्हत्या, तरीसुद्धा महिला जागरूक झाल्या आणि न्याय हक्कासाठी लढल्या. तोच जागरूकपणा आजसुद्धा महिलांनी आणि मुलींनी दाखवणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. तुम्ही तुमच्या क्षेत्रात एक यशस्वी महिला आहात, तर ह्या यशाची वैशिष्ट्ये काय सांगाल? तर मी औरनाळ या एका खेडेगावात माझा जन्म झाला. खरं तर कोणत्याच सुविधा त्या गावामध्ये नव्हत्या, पण आई वडील शिक्षणाच्या बाबतीत जागरूक होते. आई वडिलांचा दोघांचाही अट्टहास होता की मुलींनाही शिकलं पाहिजे. आईचं तर असं मत होतं की माझी ही मुलगी नसून हा सुद्धा एक माझा मुलगाच आहे, अशी ठाम भूमिका माझी आईची होती. खरं तर ग्रामीण भागामध्ये 7वीपर्यंत शिक्षण किंवा 10वीपर्यंत शिक्षण म्हणजे हे सुद्धा जिकिरीचंच होतं. पण तरी देखील अशा कोणत्याही चुकीच्या कल्पनेला बळी न पडता मुलगी शिकली पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे हा आई वडिलांचा दोघांचाही अट्टहास होता. आणि त्यामुळं शिक्षण हे महत्त्वाचं आहे अशी एक धारणा असलेले आई वडील नेहमीच शिक्षणासाठी महत्त्व देत राहिले आणि मुलगी शिकली पाहिजे म्हणून इयत्ता 7वीनंतर पुढे गडिंग्लजला शिक्षणासाठी त्यांनी पाठवलं. उच्च शिक्षणासाठी सुद्धा मला कोल्हापूरला त्यांनी पाठवलं. म्हणजे उच्च शिक्षण घेतलं किंवा मी अशी स्वावलंबी बनू शकले याचं सगळे श्रेय मी पहिल्यांदा मी माझ्या आई वडिलांना देते. कारण ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर मुलगी शिकत जरी असली तरी बाकीचे लोक चुकीच्या गोष्टी
आई वडिलांना भरवत असतात, पण त्या कोणत्याही आमिषाला माझे आई वडील बळी पडले नाहीत. उलट माझे आई वडील असे म्हणायचे की मुलगी स्वावलंबी झाल्याशिवाय किंवा स्वतःच्या पायावर उभी राहिल्याशिवाय तिचं लग्नसुद्धा करणार नाही, अशी एक ठाम भूमिका माझ्या आई वडिलांनी घेतली आणि त्यामुळंच मी आज स्वावलंबी बनू शकले. त्याचबरोबर जर बघितला तर माझी आईसुद्धा त्यावेळेला सातवी शिकलेली आणि या शिक्षणामुळे तिच्याही मनावरती खूप चांगले प्रभाव होते किंवा बाकीच्या चांगल्या आदर्श बाबींचा सुद्धा प्रभाव तिच्या मनावरती होता. त्यामुळे मुलीवरती कोणतंही बंधन तिनं घातलं नाही. किंवा स्वातंत्र्य काय असतं किंवा स्वातंत्र्य आणि स्वैराचार याच्यामध्ये फरक असतो हेही संस्कार माझ्या आई वडिलांनी त्यावेळेला केलेले होते आणि त्यामुळं एक चांगल्या गोष्टी निश्चितच आपल्याला यशाकडे घेऊन जाऊ शकतात. त्याचबरोबर जर बघितला तर एकंदरीत आपल्या समाजामध्ये अनेक आदर्श महिला या होऊन गेल्या. लहानपणापासूनच अशी काही चरित्र वाचत असताना किंवा अशा काही म्हणजे महिलांच्या आख्यायिका वाचत असताना ते नकळत परिणाम माझ्या मनावरती होऊन गेले. अगदी इतिहासात म्हटला तर जिजाऊन शिवबाला कसं घडवलं आणि स्वातंत्र्य स्वराज्य प्राप्तीसाठी शिवबाला कसं तयार केलं, म्हणजे शिवबाला घडवणारी ही इतिहासात म्हटला तर जिजाऊन शिवबाला कसं घडवलं आणि स्वातंत्र्य स्वराज्य प्राप्तीसाठी शिवबाला कसं तयार केलं, म्हणजे शिवबाला घडवणारी ही एक महान माताच होती. तर जिजाऊन सारखी महिला ही असली पाहिजे असंही मला वाटत होतं. किंवा मेरी झाशी नाही दुंगी म्हणणारी झाशीची राणी अशाही महिला फार महान होत्या. अशा मेरी झाशी नाही दुंगी हे जे घोषवाक्य होतं हे सुद्धा नकळत कुठेतरी मनावरती परिणाम करून जात होतं. त्याचबरोबर इतिहासामध्ये जर बघितला हिरकणीसारखी महान माता इतिहासामध्ये होऊन गेली. स्वतःच्या तान्या बाळासाठी उंच बुरजावरून उडी मारून आपल्या बाळासाठी ती घरी धावत गेली अशी महिलासुद्धा इतिहासामध्ये आपण वाचलेली आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर नंतर सिंधुताई सपकाळ ज्या अनाथ महिलांच्या माता बनल्या त्यासुद्धा या ठिकाणी आदर्शच बनल्या. आणि आध्यात्मिक क्षेत्राचा जर आढावा घेतलाच तर अक्क महादेवीला या ठिकाणी विसरून चालणार नाही असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण अक्क महादेवीनी सुद्धा एक वेगळा आदर्श या ठिकाणी महिलांसमोर घालून दिलेला आहे. कारण कौशिक राजानं अक्क महादेवींना बंदिस्त करून ठेवलेलं होतं. कारण अक्क महादेवींच्या विषयी त्यांच्या मनामध्ये अभिलाषा होती. पण जेव्हा या कौशिक राजानं चुकीच्या दृष्टीनं जेव्हा अक्क महादेवींच्याकडे बघितलं तेव्हा अक्क महादेवीने त्यांना चांगलीच समज दिली किंवा अक्क महादेवी कोणत्याही मोहाला बळी पडल्या नाहीत. अशा जगन्मातासुद्धा या ठिकाणी आदर्श होऊन गेलेल्या आहेत. अशा काही महिलांचा अभ्यास करत असताना नकळत ते संस्कार मनावरती होत गेले आणि मग अशी एक भावना होत गेली की आपण कर्तृत्व संपन्नच असले पाहिजे, करायचं असेल तर चांगलंच केलं पाहिजे आणि हे विश्व चांगलं करण्यासाठी आहे. चंगळवाद किंवा फॅशन या गोष्टी काही क्षणिक असतात, त्या प्रसंगापुरत्या असतात. पण या गोष्टींना बळी न पडता आपण सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग या विचारधारेनुसारच मार्गक्रमण केलं पाहिजे हा विचार करून मी अभ्यास किंवा समाजकार्य या गोष्टीसाठी बराच वेळ देत राहिले आणि त्यातूनच मला ज्या काही गोष्टी साध्य करायच्या होत्या त्या करत राहिले. यातूनच मी एक म्हणजे एकंदरीत इंग्रजी माध्यमाची शाळा गुंडगे या ठिकाणी सुरू केली 2006 साली. तर ग्रामीण भागातील मुलांनासुद्धा दर्जेदार इंग्रजी माध्यमाचं शिक्षण मिळालं पाहिजे हा सुद्धा मी एक विचार केला आणि त्यातूनच ही शाळा मी उभी केली. आज या शाळेमधील विद्यार्थी इंजिनिअरिंग क्षेत्रात तर चमकलेले आहेतच, शिवाय 2 विद्यार्थी आज BA MSचा अभ्यासक्रम या ठिकाणी पूर्ण करत आहेत. अर्थातच ही सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे असंच मी या ठिकाणी म्हणेन. ही शाळासुद्धा मी एक समाजकार्य म्हणून करते. कारण लाखोंनी बाकीच्या शाळांमध्ये फी घेतली जाते पण नाममात्र फीवरती ही मी शाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना घडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. कारण आपलंसुद्धा काहीतरी एक कर्तव्य असतं, म्हणजे आपलंसुद्धा एक मिशन असलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये आणि ते मिशन म्हणजेच शिक्षण क्षेत्रामध्ये तरी किमान आपली मुलं चमकली पाहिजेत या विचारानं मी या ठिकाणी काम करते आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा आमच्या मुलांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे असंच मी या ठिकाणी म्हणेन. आणि त्या शाळेची एक संस्थापक अध्यक्ष म्हणून अभिमानाने या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी नमूद करू इच्छिते. आज
एकंदरीत मला बरंच यश माझ्या आयुष्यामध्ये मिळालेलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. योगायोगानं राजकारणातसुद्धा प्रवेश करण्याची संधी मला मिळाली. जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी या ठिकाणी निवडून आले. पण राजकारण राजकारणासाठी राजकारण न करता राजकारणातून समाजकारण करता येतं किंवा राजकारणातून समाजसेवा करता येते हा एक विचार जोपासून मी या ठिकाणी काम केले. तर 5 वर्षामध्ये मी माझ्या मतदारसंघाची चांगल्या प्रकारे सेवा करू शकले. गोरगरिबांना शक्य होईल तेवढी मी मदत करू शकले. एक उदाहरण मी या ठिकाणी सांगू इच्छिते की दुंडग्यामध्ये एक महिला राहते. तिच्या घरामध्ये 35 वर्षे लाईट नव्हती आणि ती महिला माझ्यापुढे एकदा तिनं हा विषय मांडला. मी थोडं MSEBला संपर्क साधला आणि योजनेतून तिच्या घरामध्ये मी लाईटची सोय करून देण्यामध्ये यशस्वी झाले. तर त्याचबरोबर मेडिकल क्षेत्रातील सुद्धा काही अडचणी होत्या. काही रुग्ण म्हणजे गरिबीमुळे किंवा त्यांच्या आर्थिक अडचणीमुळे आरोग्य सुविधा उपलब्ध करायला उपलब्ध करून घेण्यासाठी थोडेसे हतबल होते. अशाही लोकांची सेवा कशी करता येईल हे मी बघितले. त्याचबरोबर मतदारसंघाचा विकास घडवून आणण्यासाठी सदैव मी प्रयत्नशील राहिले. एकंदरीत समाजसेवाच या ठिकाणी मी केली राजकारणाच्या माध्यमातून असं मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छिते. म्हणजे जे काम केलं शिक्षण क्षेत्रात असेल किंवा राजकारणात असेल तर ते काम करत असताना अतिशय सेवाभावी वृत्तीनं केल्यामुळं मला आवश्यक ते समाधान मात्र या कामातून मला मिळालेलंच आहे. त्यामुळं एकंदरीत यश म्हणजे काय असतं किंवा समाधानकारक काम काय असतं याचा अनुभव मी पुरेपूर माझ्या आयुष्यामध्ये घेतलेला आहे एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छिते. आणि पुनश्च एकदा समस्त महिलांना मी या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा या ठिकाणी देते. धन्यवाद. काय वाटतं सध्याच्या युगात स्त्री पुरुष समानता आहे का? सध्याच्या युगात स्त्री पुरुष समानता आहे असंही म्हणावं लागेल किंवा काही अंशी बघितलं तर ते नाहीसुद्धा. खरोखरच ज्या महिला एकंदरीत स्वतःची जबाबदारी ओळखून घर सांभाळून ज्या आहेत त्यांना घरीच थांबावं लागलेलं आहे. पण आपलं कुटुंब महत्त्वाचं असं मानून त्यांनी कुठलीच तक्रारही केलेली नाही. परंतु आज आई वडील आपल्या मुलींनीसुद्धा खूप चांगली प्रगती केली पाहिजे या विचारानं प्रत्येक संधी आपल्या मुलींना देत आहे. परंतु या मुली खरंच ही संधी घेत आहेत का? किंवा आपल्या आईवडिलांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे संधी दिलेली आहे त्याचं सोनं केलं पाहिजे या विचारानं त्या वागत आहेत का? एका बाजूला बघितलं तर खूप प्रामाणिक मुली आहेत. आपल्या करिअरसाठी धडपडणाऱ्या मुली एका बाजूला आहेत. परंतु दुसऱ्या बाजूचा जर विचार केला तर स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार या विचारानं वागणाऱ्या सुद्धा मुली या ठिकाणी आहेत. एकंदरीत मगाशीच मी म्हटल्याप्रमाणे जिजाऊ असेल झाशीची राणी असेल हिरकणी असेल या सगळ्या महिलांचा आदर्श जर डोळ्यापुढे ठेवला तर निश्चितपणे आपली जबाबदारी आपल्याला कळू शकते. आज संधी घ्यायचीच असेल तर शिक्षणात घ्या. आज संधी घ्यायचीच असेल तर आपलं करिअर घडवण्यामध्ये घ्या. हा एक संदेश मी या ठिकाणी मुलींना देऊ इच्छिते. मुलींना अजून एक या महिला दिनानिमित्त एक मोलाचा संदेश मी या ठिकाणी देऊ इच्छिते की चंगळवादाच्या मागे लागू नका फॅशनच्या मागे लागू नका. तुमची संधी तुम्ही शोधा. तुमच्या जीवनामध्ये काय करायचं आहे करिअर कसं घडवायचं आहे याचा विचार तुम्ही करा. आईवडिलांनी तुम्हाला मुक्त स्वातंत्र्य या ठिकाणी दिलेलं आहे. आईवडिलांच्यावरती पश्चाताप करण्याची कधी वेळ येऊ नये याचा विचारसुद्धा मुलीने या ठिकाणी केला पाहिजे. आणि खरोखरच ज्यांना चांगली संधी मिळालेली आहे त्यांनी तर आपलं करिअर घडवलेलं आहेच. म्हणजे कोणत्याही नाण्याला 2 बाजू असतात त्याचप्रमाणे या समान संधीचं झालेलं आहे असंच मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. जी चांगली बाजू आहे ती मुलींनी नक्की घ्यावी जी चुकीची आहे ती सोडून द्यावी एवढाच संदेश मी या ठिकाणी देऊ इच्छिते. ग्रामीण भागातील मुली अजून सुद्धा उच्च शिक्षणापासून वंचित आहेत तर त्यासाठी तुम्ही काय सांगाल आणि आमच्या माध्यमातून काय आवाहन कराल? ग्रामीण भागामध्ये आज बऱ्यापैकी शिक्षणामध्ये प्रगती मुलींनी केलेली आहे तरी सुद्धा काही मुली शिक्षणापासून वंचित आहेत. याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती. आणि अजून एक कारण म्हणजे पालकांमध्ये शिक्षणाविषयीची जी जाणीव जागृती पाहिजे त्याचीसुद्धा आजही कमतरता आहे असं म्हणायला काही हरकत नाही.
किंवा आज जर बघितला तर ग्रामीण भागामध्ये अजूनही सुखसुविधा ज्या आहेत किंवा शिक्षणासाठीच्या आवश्यक असलेल्या सुविधा त्यांचीसुद्धा अजूनही थोडी कमतरता आहे, त्यामुळे या ग्रामीण भागातील मुली शिक्षणापासून वंचित आहेत असं मला वाटतं. पण तरी देखील आज अगदीच काही सगळ्या गोष्टी मागासलेल्या आहेत असं नाही, या अशा अडचणींच्या वरतीसुद्धा मात करता येते. कारण आज एकंदरीत जर बघितला तर कमवा आणि शिका अशा योजनासुद्धा आहेत, मुलीसुद्धा आज काम करून शिकू शकतात ही जाणीव मुलींमध्ये पाहिजे. याला फक्त पालकांचा पाठिंबा लागतो, तो पालकांनी पाठिंबा दिला तर निश्चितच मुली या ठिकाणी याच्यावरती मात करू शकतील. आणि मुलींनीसुद्धा मला शिकायचं आहे ही जाणीव ठेवून मार्गक्रमण केलं तर ते शिक्षणामध्ये नक्कीच यशस्वी होतील. आणि आज मुली शिकत नाही आहेत किंवा ग्रामीण भागामध्ये अडचणी येतात त्या निश्चितपणे अशा पद्धतीने दूर होऊ शकतील असा मला या ठिकाणी ठाम विश्वास वाटतो. धन्यवाद मॅडम. आणि आमच्या कोल्हापूर लाईव्ह माध्यमातून तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामॅन निकितासह स्वाती पवार, गुड इव्हनिंग.